हाय फ्रेंड्स, फूड एंड सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। कांदा आणि बेसन पीठ घालून आपण भजी तर कायम करतच असतो, पण आजची आपली भजी थोडीशी वेगळी आहे। तर आजची आपली रेसिपी आहे ओनियन बोंडा। कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। मी इथे 3 मीडियम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहेत। तिखटपणा येण्यासाठी मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे व 2 ओल्या मिरच्या कट करून टाकल्या आहेत। टेस्ट छान येण्यासाठी मी इथं काही कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकली आहेत। चवीनुसार मीठ, 1/2 चमचा हळद पावडर, 1/2 चमचा ओवा। मी इथे 3 चमचे मैदा घालत आहे आणि 1 चमचा तांदळाचे पीठ। तांदळाचे पीठ घातल्यामुळे भजी आपली क्रंची होतात। आपण इथे बेसन पीठाऐवजी मैदा आणि तांदळाचे पीठ वापरलेले आहे। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात। कांद्याला मुळातच पाणी सुटते, त्यामुळे आपण त्यातच हे पीठ भिजवून लागले तर थोड्या पाण्याचा वापर करू शकतो। इथे आपले पीठ भिजून झालेले आहे, त्यात मी बारीक कट करून थोडीशी कोथिंबीर घालत आहे। ओनियन बोंडाचे हे मिश्रण आपल्याला साधारण घट्टसर भिजून घ्यायचे आहे। तेल इथे आपले आता गरम झालेले आहे, आपण आता हे सोडून घेऊयात। हे सर्व आपण लो टू मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहे। कमी वेळात आणि कमी साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आजची आपली ओनियन बोंडाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू।